अकोल्यातील कसापुरा परिसरात अनधिकृतपणे उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या मांस मटन चिकन मच्छी विक्रेत्यांवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळपासून कारवाई केलेली आहे। या कारवाईत मांस तसंच विक्रेत्यांचं साहित्य ताब्यात घेण्यात आलंय। महापालिकेच्या या कारवाईमुळे मांस विक्रेत्यांमध्ये एकच गोंधळ उडाला। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात उघड्यावर मांस विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे। मात्र मांस विक्रेते हे नियम पायमल्ली तुडवत खुलेआम विक्री करत असल्याचा प्रकार महानगरपालिकेच्या कारवाईनंतर समोर आला। दरम्यान कसाबपुरा परिसरात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी प्रशांत लाजुरकर यांनी केली आहे। दीपक गवई, SBN मराठी, अकोला। आयुक्तांच्या आदेशानुसार जे उघड्यावर मांस विक्री सुरू आहे त्याबाबत शोध घेण्याचा प्रयत्न केला असता कसापुरा या भागामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात बड्याचं मटन सापडलेलं आहे, अत्यंत चिकन देखील सापडलेलं आहे। त्या यंत्रणेमध्ये अतिक्रमण विभाग, उत्तर झोन क्षेत्रीय अधिकारी आणि एका साध्या फोनवर 5 मिनिटाच्या आत पोलीस यंत्रणा पूर्णतः आम्हाला सहकार्य करत आहे। याबद्दल मी पोलीस यंत्रणेचं धन्यवाद मानतो आणि यापुढे देखील अशाच कारवाई आम्ही करणार तेव्हा पोलीस यंत्रणा आम्हाला सहकार्य देशील अशी विनंती करतो। तसेच मी सर्व नागरिकांना विनंती करतो की कोविडच्या विरुद्धचा जो लढा आहे हा सर्वांचा लढा आहे, सर्व भारतीयांचा लढा आहे। या गोष्टीपासून आपण शिकवण घ्या, कारण की त्याचा प्रादुर्भाव भयंकर स्पीडनी वाढत आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये परवाच्या दिवशी 78 पेशंट वाढले, काल 50 पेशंट वाढले, अशा जर सुरू राहिलं तर आपल्या हा हे जे आहे हे महामारी आहे। इट इज अ वर्ल्ड वाईड डिसीज। अमेरिकेसारख्या धनाढ्य देशामध्ये लाखो लोक मरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। न्यूयॉर्कसारख्या शहरामध्ये हजारो लोक मरत आहेत, तरी आपल्याकडे यंत्रणा नाही आहे। या गोष्टीचा विचार करून यापुढे असा प्रकार कुठे दिसला तर अकोला महानगरपालिकेच्या टोल फ्री नंबरवर आपण त्याची सूचना द्यावी। त्वरित पोलीस यंत्रणा आणि अकोला महानगरपालिका प्रशासनातर्फे कारवाई करण्यात येईल। ही संयुक्त कारवाई आहे। पोलीस यंत्रणा, अतिक्रमण विभाग, आरोग्य विभाग आणि उत्तर झोन क्षेत्रीय अधिकारी या कारवाईमध्ये सामील झाले होते आणि मी पुनश्च पोलीस प्रशासनाचे खूप खूप आभार मानतो।